सध्या घरोघरी गणेशाची स्थापना झाली आहे. कुणाच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती, कुणाच्या घरी 5 दिवसाचा गणपती, कुणाच्या घरी 7, तर कुणाच्या घरी 10 दिवसांचा गणपती असतो. पण पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी गावात घरोघरी वर्षातील 365 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातोय. काय आहे या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य, कधीपासून अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो, याबाबतची माहिती घेऊया बी न्यूजच्या या विशेष वृत्तातून. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या पैजारवाडी गावामध्ये चिले महाराजांचं समाधी मंदिर आहे. या गावाला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. या गावामध्ये बराच काळ चिले महाराजांचं वास्तव्य होतं, त्यामुळंच पैजारवाडी गावामध्ये कासवाच्या प्रतिकृतीमध्ये चिले महाराजांचं समाधी मंदिर उभारलंय. या गावाला आणखी एक परंपरा आहे. या गावातील सुमारे 80% लोकांच्या घरी वर्षभर गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरातील जुन्या गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जातं आणि नव्या गणेशमूर्तीची चतुर्थी दिवशी प्रतिष्ठापना केली जाते. ही परंपरा गेल्या 125 वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. पैजारवाडी गावामध्ये बहुतांश घरात वर्षभर गणेशोत्सव साजरा होतो. वर्षभर गणेशमूर्तीची स्थापना केल्यामुळं काहीतरी वेगळी अनुभूती आल्याचं इथले नागरिक सांगतात. कुणाच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झालं तर कुणाला त्यांच्या कार्यामध्ये यश मिळालं, त्यामुळं अजूनही पैजारवाडीतील अनेक घरात वर्षभर गणेशमूर्तीची स्थापना केलेली असते. पूर्वीच्या काळी घरातील दर्शनी भिंतीला एक दिवळी बनवून त्यामध्ये गणेशाची स्थापना केली जायची. आत्ताच्या मॉडर्न जगात घरातील एक जागा वर्षभर गणेशमूर्ती ठेवण्यासाठी निश्चित केली जाते. प्रत्येकाच्या घरी 1 दिवसाचा, 1.5 दिवसाचा, 7 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा गणपती असतो. परंतु पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी या गावामध्ये घरोघरी 365 दिवस गणपतीचं पूजन केलं जातं. आज आपण या पैजारवाडी गावात आलेलो आहे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय आहे ही प्रथा आणि कधीपासून ही प्रथा सुरू झाली. नमस्ते. आपल्या घरी गणेशाचं पूजन केलं जातं आणि तेही वर्षभर केलं जातं, तर ही प्रथा काय आहे आणि कधीपासून ही प्रथा सुरू झाली? नमस्कार, माझं नाव नेहा आनंदा चिले, माझं गाव पैजारवाडी. मी साधारण लग्न होऊन या घरात 11 वर्ष झाली आले, तर तेव्हापासूनच ही परंपरा चालू आहे. आणि आमच्यामध्ये ही परंपरा म्हणजे तेव्हापासून, म्हणजे मी इथं आल्यापासून, पण त्याच्या आधी 125 वर्ष ही परंपरा चालू आलेली आहे. म्हणजे माझी सासूबाई, आजी सासू हीच परंपरा पाळत आलेली आहेत. माझ्या आजी सासूचं नवस होतं, त्याप्रमाणे हा गणपती नवसाचा म्हणून बसवला जातो वर्षभरासाठी. गणेशोत्सवासाठी अनेक घरात आरास करून दररोज सकाळ संध्याकाळ आरती पूजा केली जाते, पण पैजारवाडीतील अनेक घरात वर्षभर गणपतीची अशीच पूजा केली जाते. पैजारवाडी गावामध्ये साधारण 500 कुटुंब राहतात, त्यापैकी 400 कुटुंबात अशा पद्धतीनं वार्षिक गणेशोत्सव साजरा होतो. 5-6 पिढ्यापासूनही आमच्या इथं, आमच्या घरी तरी चालू आहे. आमच्या सासूबाईंच्या सासूबाई आम्हाला सांगायचे की त्यांच्या आजी सासूंना मुलगा नव्हता, मग त्यांनी दत्तक मुलगा एक म्हणजे मुलीच होते सगळ्या घराला वंशासाठी, त्यांनी दत्तक मुलगा घेतलेला. मग दत्तकपत्र करत असताना त्यांचा ओटा जळला, ओटा जळल्यावर त्यांनी म्हणजे ओटा पदर, मग ते पदर त्यांनी कुठंतरी म्हणजे अशा चौकशी केली, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही गणपती घरात लिपून ठेवा. मग त्या वेळेपासून गणपती आमच्यात ठेवतात आणि पुढे अशा म्हणजे काय म्हणतात ते वारस वगैरे असे मुलग्याची प्रथा हे चालू झाली, त्यापासून असंच आहे गणपती वर्षभरच असतो आमच्यात. आम्ही प्रथाही म्हणजे आमच्या घरी मुलगा नव्हतं, त्यावेळी आम्हाला मूल पाहिजे असं म्हणजे सगळी म्हणायचे तुमच्या घरी गणपती चांगले असेल, पण आम्ही म्हणलं आम्हाला मुलगा मुलबाळ झालं की आम्ही करतो. जेव्हा आम्हाला मुलगा थोरला झाला तेव्हा आम्हाला गौराईने सांगितलं की गणपती बसवा, तेव्हापासून आम्ही गणपती बसवतो. हे आमच्या आजी आजोबांपासून ही प्रथा सुरू आहे आणि त्यानंतर वडिलांनी ही प्रथा पुढे चालू ठेवली, त्यानंतर आम्ही मुलंही प्रथा चालू आहे. आमच्या गावात भरपूर ठिकाणी अशी गणपतीच्या वर्षभर गणपती पूजनाची प्रथा आहे. पैजारवाडी गावानं 12 महिने गणेशोत्सव साजरा करून एक वेगळीच परंपरा निर्माण केली आहे, त्यामुळं हे गाव गणेशोत्सवाच्या प्रथेमध्ये उठून दिसतंय.